ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसत आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय. तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. इथं डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता. वारी हे एक सुंदर विश्व आहे. वारी हे एक विद्यापीठ आहे. पांडुरंग हे त्या विश्वाचं चैतन्य आहे आणि रुक्मिणी ही त्या विश्वाची आदिशक्ती आहे. या दोघांची पूजा म्हणजे विश्वातल्या संपूर्णत्वाची पूजा. रुक्मिणी मातेला स्नान घालून झालेलं आहे. आता वस्त्र नेसवायला सुरुवात होते आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वेगानं काहीस गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असून सुद्धा, काहीशी गुंतागुंतीची रचना असून सुद्धा या मूर्तीला आता वस्त्रालंकारांनी नटवलं जात आहे. अतिशय कमी वेळात सराईतपणे हात फिरवून हे अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसत आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. आपण पाहतोच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या देवतेचं, इष्ट देवतेचं, आराध्य देवतेचं पूजन करते आहे. तिची वस्त्रपूजा बांधते आहे. अतिशय कौशल्यानं सफाईदारपणे रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जात आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राच्या शान, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या यामध्ये रमलेल्या असतात, दमलेल्या असतात आणि त्यातून अशी कलात्मक पैठण्यांची निर्मिती होते. त्याच्याच बरोबरीनं आता यंत्रमागावरतीही आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून देखील पैठणीचं आधुनिक रूप सुद्धा आपल्या समोर येतं. पैठणीची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी जसं ही तंत्रज्ञान काम करतं तसंच अशा मोठ्या देवालयांमधले हे जे सोहळे आहेत, महापूजेचे सोहळे, ज्यामध्ये आपल्या प्रमुख आराध्य दैवताला सुद्धा आपण महाराष्ट्राची पैठणी नेसवतो आहोत, असे प्रसंग सुद्धा तर रुक्मिणी मातेची आता शासकीय महापूजा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकच्या सटाणातील मानाचे वारकरी आशाबाई बाळू अहिरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा सध्या सुरू आहे. आणि आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणीचा भरजरी पोशाख आपण बघतोय, हा बंगलुरूवरून मागवण्यात आलेला आहे. तर रुक्मिणी मातेला ही सिल्कची सुंदर अशी नऊवारी साडी ही बंगलुरूतून आणण्यात आलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून देखील खास पोशाख आणण्यात आलेला आहे. हा पोशाख आता रुक्मिणी मातेला परिधान केला जातो आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. वारकरी विठ्ठल भक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आणि गेल्या 15 दिवसांपासून पायी वारी करून आलेल्या दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठू दर्शनाची आस लागलेली आहे.